नमस्कार. आज आपल्याकडे डॉक्टर तेजस्वी आपटे आलेले आहेत. त्या BHMS आहेत, होमिओपॅथीचे डॉक्टर. भारतीय विद्यापीठातून पासआउट झालेले आहेत. त्यांना आपण त्यांच्या क्षेत्राविषयी थोडीशी माहिती विचारूया. डॉक्टर, मला तुम्ही असं सांगा की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी ही एक वैद्यकीय शाखा आहे की ज्याचा उगम जर्मनीमध्ये झाला आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ही शोधून काढली. याच्यामध्ये होमिओपॅथीच्या औषधामध्ये खूप डायल्यूट फॉर्ममध्ये औषधं वापरली जातात आणि त्याच्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी होतात, जवळजवळ नाहीच होत. आणि ह्याच्यात शरीर ऊर्जा जी प्रत्येकाच्या शरीरात असते ती फक्त छोट्या स्वरूपात औषध देऊन जागृत केली जाते आणि पेशंट नॅचरली नैसर्गिक पद्धतीनं बरा होतो. पण डॉक्टर, तुम्हाला मी एक सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेतून एक प्रश्न असा विचारते की आम्हाला ॲलोपॅथी म्हणजे असं माहीत असतं की इंजेक्शन्स, कॅप्सूल्स, गोळ्या, ऑपरेशनं, किंवा आयुर्वेद म्हटलं की काढे असतात, चाटणं असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची, तसं होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी म्हणजे शाबुदाण्याच्या छोट्या छोट्या गोळ्या, त्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्यावर औषधाचे अर्क टाकले जातात आणि मग पेशंटला दिलं जातं. हे जे शिक्षण आहे तुमचं, तर तिथली प्रवेश प्रक्रिया कशी आहे? 10वीनंतर 11वी 12वी सायन्स घ्यायला लागतं याच्यासाठी आणि त्यालासुद्धा बायोलॉजी ग्रुप PCB ठेवायला लागतो आणि 12वीनंतर MHCET किंवा असोसिएट CET ही द्यायला लागते. असोसिएट CET त्या त्या कॉलेजेससाठी असते, डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी पण असते ती, आणि ती एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाल्यानंतर होमिओपॅथीला जाता येतं. ती जी कॉलेजेस आहेत ती शासनमान्य असतात की खाजगी असतात की दोन्ही प्रकारची असतात? ही कॉलेजेस सरकारमान्य पण आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा आहेत, पण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत. दे आर नॉट प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेजेस, बट आउटसाईड महाराष्ट्र, एस्पेशली बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत होमिओपॅथीची. पण बाकी सगळे महाराष्ट्रात तर जवळजवळ 45-50 होमिओपॅथी कॉलेजेस आहेत. इथे पदवी आणि पदवी उत्तर शिक्षण हे दोन्ही आहे का, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा संशोधनाच्या या क्षेत्रामध्ये? एकदा पदवी घेतली की पदवी उत्तर शिक्षण आहे, पण त्याला पण एंट्रन्स एक्झाम्स आहेत. त्याच्यामध्ये MD करता येतं आणि MD-मध्ये सुद्धा स्पेशलायझेशनचे आता विषय त्यांनी वाढवले आहेत. पूर्वी तीनच होते, आता मटेरिया मेडिका आहे, मेडिसिन आहे, पीडियाट्रिक आहे, फार्मसी आहे, ऑर्गॅनॉन आहे. संशोधनासाठी होमिओपॅथीमध्ये खूप स्कोप आहे, पण ह्याला आपल्याला चांगलं दिशा देण्यासाठी होमिओपॅथीनंतर बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल रिसर्च चा डिप्लोमा आपल्याला करता येतो किंवा त्याचे 2 वर्षाचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा कोर्सेस आहेत. मला एक अशी शंका विचारायची आहे की कुठलीही पॅथी असो, सगळ्यामध्ये शरीरशास्त्र माणसाचं आणि त्याला होणारे आजार आणि उपचार हे कॉमन आहे, मग होमिओपॅथीचं वेगळेपण काय सांगता येईल? होमिओपॅथीमध्ये कुठल्याही पेशंटचा, रुग्णाचा सर्वांगीण विचार केला जातो. त्याचे नुसते फिजिकल सिम्पटम, शारीरिक लक्षणं याचा विचार न करता त्याच्यामागे कारण काय, त्याच्यामागे मनाचाही विचार केला जातो. आणि याचं मेनली शिक्षण आम्हाला होमिओपॅथीच्या कोर्समध्ये दिलं जातं आणि त्याच्याचबरोबर फार्मॅकॉलॉजी म्हणजे औषध निर्माण शास्त्र हे आमचं वेगळं आहे. त्याच्यात जास्त डायल्यूट करून औषधं दिली जातात. एक डॉक्टर, एक समज असा आहे सर्वसाधारण की ह्याच्यामध्ये उशिरा गुण येतो औषधांचा, तर हे खरं आहे की हा गैरसमज आहे? तुमचा काय अनुभव आहे की तातडीचा काही आजार असेल तर पेशंट धाव घेतो का होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे? तातडीच्या आजारामध्ये म्हणजे हृदयाचा अटॅक किंवा ऍक्सिडेंट केसेसमध्ये, फ्रॅक्चर केसेसमध्ये लोक ॲलोपॅथकडेच धाव घेतात. ते त्यांचं बरोबर आहे. भरपूर रक्तस्त्राव वगैरे झालेला असतो की जिथे मटेरियल डोसेस हवे असतात किंवा ते ब्लड लॉस रिप्लेस करायला हवं असतं, अशा ठिकाणी पेशंट लोक ॲलोपॅथकडे धाव घेतात. पण होमिओपॅथी स्लो रिझल्ट्स देते हा निव्वळ गैरसमज आहे, कारण सगळ्याच केसेस ॲक्सिडेंट केसेस किंवा हृदयाच्या केसेस असतात किंवा खूप सिरियस केसेस असतात असं काही नसतं.
पण पेशंट जेव्हा होमिओपॅथकडे येतो तेव्हा तो अनेक डॉक्टरांच्याकडे फिरून आलेला असतो, तोपर्यंत रोगाचं स्वरूप किचकट झालेलं असतं आणि त्यामुळे तो बरा व्हायलाही तेवढा वेळ लागतो. पण हे कोणी समजून घेत नाही. आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळेला अक्यूट केसेस म्हणजे डायरिया असतो, ताप असतो, डोळे आलेले असतात, अशा केसेसमध्ये लगेच तुम्हाला 2-3 तासात सुद्धा लगेच रिझल्ट मिळतात. होमिओपॅथीचा भारतात सर्वात जास्त प्रसार कुठे आहे? होमिओपॅथीचा प्रसार जास्त भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये किंवा कलकत्ता त्या साईडला झाला आहे. कारण भारतात होमिओपॅथीचा उगम तिथूनच सुरू झालेला आहे आणि याचा दिल्ली किंवा उत्तर प्रदेश, बिहार, कलकत्ता, वेस्ट बेंगॉल या सगळ्या साईडला याचा जास्त प्रसार झालेला आहे. कोपऱ्या कोपऱ्यावर तुम्हाला होमिओपॅथीची दुकानं सापडतात आणि ते लोक जास्त होमिओपॅथी डॉक्टरकडे जातात, ॲलोपॅथीला खूप लास्ट स्टेजला किंवा अगदी अडीनडीच्या काळात जातात. याच्यामध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएशन होतं त्याच्यात स्पेशलायझेशन असतं का? याच्यामध्ये MD हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि MD हे वेगवेगळ्या विषयात म्हणजे स्पेशलायझेशन म्हणून वेगवेगळे विषय घेता येतात. त्याच्यामध्ये पेडियाट्रिक हा एक सब्जेक्ट आहे, फार्मसी एक आहे, मटेरिया मेडिका एक आहे, मेडिसिन एक आहे आणि ऑर्गॅनॉन म्हणून हा एक सब्जेक्ट आहे. तर सध्या 5 विषयात MD सुरू झालेला आहे. तुमच्या OPD मध्ये जे पेशंट्स येतात तर त्यांच्या आजारांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं? म्हणजे गंभीर आजार असतात का किंवा शस्त्रक्रिया करावीच लागणार आहे असं काही असतात का? मग असं जर असेल तर ती शस्त्रक्रिया टाळण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का? काही तुमचे म्हणून वेगळे उपचार असे काही आहेत का? OPD त वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. अगदी दर खेपेला क्रॉनिक जुनाट आजारांच्या नसतात, अक्यूट तत्काळ लक्षणं पण लोक घेऊन येतात. उदाहरणार्थ खूप ताप येतोय, डायरिया होतोय किंवा उलट्या होतात, जुलाब होतात, डिहायड्रेशन आहे, अशा केसेस खूप येत असतात. किंवा इन्सेक्ट बाईटे, किडा चावलाय, काही चावलंय किंवा भाजलंय, किंवा साथीचे रोग घेऊन सुद्धा लोक येत असतात, डोळे येणे, पुढे. तर अशा अनेक प्रकारच्या केसेस OPD मध्ये येत असतात. आणि शस्त्रक्रियेचं म्हणाल सर्जरीशी रिलेटेड, तर जर खूप आधीच्या प्राथमिक स्वरूप प्राथमिक तो आजार प्राथमिक असताना होमिओपॅथकडे तुम्ही गेलात तर बऱ्याच वेळेला सर्जरीज टाळता येऊ शकतात. म्हणजे मूळव्याध आहे, फिशर, त्यांना मराठीत बघेंद्र म्हणतात, ते आहे. नंतर जास्त मला फोकस करावं असं वाटतं म्हणजे रिनल मुतखडे, रिनल कॅल्क्युलस किंवा पित्ताशयाचे खडे, गॉलब्लॅडर कॅल्क्युलस, ह्याच्यामध्ये ते रिकरंट फॉर्म व्हायची एखाद्याची टेंडन्सी असते. तर हे सारखं ऑपरेशन करणं किंवा लेझरद्वारे सारखं ते खडे फोडणं, क्रश करणं हे वारंवार शक्य नसतं. अशा वेळेला ह्या टेंडन्सीज काढून टाकण्यासाठी होमिओपॅथीचा अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा उपयोग होतो, खूप छान रिझल्ट आहे. होमिओपॅथीमध्ये अनुवंशिक आजारांवर काही उपचार आहेत का? होमिओपॅथीमध्ये अनुवंशिक आजारांवर अतिशय चांगल्या प्रकारे इलाज केला जातो. अनुवंशिक आजार म्हणजे ते वंशानु परंपरागत पिढ्यानपिढ्या ते चालत येतात. जसं कॅन्सर आहे, दमा आहे, डायबिटीस आहे, तर त्या पेशंटचा सर्वांगीण अभ्यास करून, त्याचे सखोल अभ्यास करून, पूर्व इतिहास घेऊन, त्याच्या आवडीनिवडी ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून पेशंटला औषध दिलं जातं. त्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणतो आणि तो फॅमिली ट्री आहे आजाराचा, तो कट डाऊन करायचा या पॅथीमध्ये प्रयत्न केला जातो आणि छान रिझल्ट मिळतात. आणि पेशंटला याच्यातून त्या आजाराचा समूळ नायनाट केला जातो. हा जो तुमचा होमिओपॅथीचा कोर्स आहे त्याचा कालावधी काय आहे? आणि एकदा तुम्ही पासआउट झालात ग्रॅज्युएट होऊन की तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते का? होमिओपॅथीचा कोर्स टोटल 4.5 वर्षाचा आहे, पैकी पहिलं वर्ष 1.5 वर्षाचं आहे आणि नंतर 1-1 वर्षाची म्हणजे 12 महिन्याचं 1 वर्ष असं 3 वर्ष आहे. असा टोटल अकॅडमिक इयर्स 4.5 वर्षाचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला कंपल्सरी 1 इयरची इंटर्नशिप करायला लागते 1 वर्षाची. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम नाही सुरू करता, नाही प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला सगळा घेतो, कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय डिग्री मिळत नाही कारण, आणि ते 6 महिने शहरी भागात आणि 6 महिने भागात तुम्हाला कंपल्सरी करावं लागतं. संधी कशा प्रकारची उपलब्ध आहे इथे? म्हणजे आपल्या देशात आहे, परदेशात आहे, नोकरीच करावी लागते की स्वतंत्रपणाने करता येतं असं काही सांगू शकाल? होमिओपॅथी डॉक्टर झाल्यानंतर
तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस पण सुरू करता येते, प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणतो आपण, किंवा त्याला दुसऱ्या संधी आहेत, म्हणजे तुम्हाला टीचिंग लाईन मध्ये जाता येतं, पुढे एमडी करून टीचिंग लाईन मध्ये जाता येतं, गव्हर्नमेंट जॉब्स पण घेता येतात, सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता याला, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सीट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आता त्यांनी सुरू केलेल्या आहेत, पब्लिक हेल्थ क्लिनिक मध्ये याच्यात सुरू केलेलं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स पण मिळतात, प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येते, टीचिंग लाईन मध्ये जाता येतं, तसंच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा तुम्हाला मेडिकल ऑफिसर म्हणून ह्याच्यात जाता येतं तुम्हाला. देश परदेश दोन्हीकडे? परदेशातलं मला माहिती नाहीये, पण महाराष्ट्रात तर ह्या संधी उपलब्ध आहेत. आणि ह्याच्यानंतर तुम्ही क्लिनिकल रिसर्चचा कोर्स करू शकता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला परदेशात पण संधी आहे, पण तुम्हाला क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून काम करता येतं, पण प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर मेन डॉक्टर म्हणून करता येत नाही अलोपॅथीमध्ये. होमिओपॅथीत करायचं झालं तर त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वगैरे पदव्या लागतात. ज्या दवाखान्यांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये असं म्हणूया मुख्यतः ॲलोपॅथीची ट्रीटमेंट दिली जाते, अशा ठिकाणी होमिओपॅथीच्या डॉक्टरांचं काय योगदान असतं? होमिओपॅथिक डॉक्टर पुढे इमर्जन्सी मॅनेजमेंटचे कोर्सेस करू शकतात, डिझास्टर मॅनेजमेंटचे कोर्सेस करू शकतात, त्याचं UK मध्ये वगैरे एंट्रन्स एक्झाम्स आहेत, त्या क्लिअर करून UK मध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटचे कोर्सेस करता येतात. इवन पुण्या मुंबईत महाराष्ट्रात सुद्धा इमर्जन्सी मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, आणि त्याच्यासाठी डिझास्टर कुठे जर झालं, बॉम्ब ब्लास्ट किंवा पूर वगैरे येतात, ऍक्सिडेंट्स होतात, अशा वेळेला लाईफ सेव्हिंग टीम म्हणून जी हॉस्पिटलतर्फे पाठवली जाते ॲम्ब्युलन्सेस वगैरे, यासाठी होमिओपॅथीचे डॉक्टर पण जाऊ शकतात, मदत करतात, जातात, आणि ते पेशंटला इमिजिएट उपचार करून हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ शकतात आणि पुढचे उपचार सुरू होतात. डॉक्टर तिथे जाऊन तातडीचे उपचार करून पेशंटला जीव वाचवतात आणि तसेच हॉस्पिटलला घेऊन येतात, आणि अनमोल आयुष्य माणसाचं वाचवता येतं, याच्यात ते योगदान, महत्त्वाचं योगदान देतात. आणि ॲलोपॅथिक हॉस्पिटल्समध्ये पेशंटची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य त्यांचे रिपोर्ट्स घेऊन ते इंटरप्रेट करून त्या मेन डॉक्टरला कळवणं, यासारख्या गोष्टी पण होमिओपॅथिक डॉक्टर करतात. या क्षेत्रात यायची इच्छा असणाऱ्या मुलांना व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांचं मासिक उत्पन्न किंवा त्यांना मिळणारा नावलौकिक असेल किंवा काय एकूण तुमचे जे काही दृष्टिकोन पैलू जे काही असतील त्याबद्दल काय सांगाल? पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर साधारण 2-3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर 15,000 ते 50,000 सुद्धा महिना तुम्ही कमवू शकता नोकरी केलीत तर. आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये तुम्ही खूप कमी जागेमध्ये आणि कुठली स्पेशल मशीनरी वगैरे न वापरता आणि मेडिसिन्समध्ये वगैरे सुद्धा जास्त पैसे न गुंतवता तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते आणि मोठा नावलौकिक मिळवता येतो. आणि याच्यात जास्त समाजाकडून नाव मिळतं, आदर मिळतो आणि त्याच्याबरोबर समाधान जे मिळतं ते काही वेगळंच असतं. सेवा करण्याचं समाधान असतं आणि पेशंटच्या चेहऱ्यावर तो पूर्ण बरा झाल्यावर जो काही आनंद असतो तो खूप वेगळा असतो, त्याचं पैशात मोल होतच नाही. आणि त्याच्यामुळे या होमिओपॅथी या पॅथीकडे एक विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीनं एक सुसंधी म्हणून बघावं असं मला एक होमिओपॅथीचा अभ्यासक म्हणून वाटतं. वा डॉक्टर, छान सांगितलं तुम्ही. तुमच्या ह्या सेवेचा पैलू असलेलं जे तुमचं करिअर आहे त्याची तुम्ही उत्तम माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.